निपाणीसह परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली ठिकठिकाणी दिमाकात फडकणारे भगवे झेंडे आणि जय भवानी जय शिवाजी अशा कनखर घोषांनी परिसर दनानून गेला प्रमुख ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या चौकाचौकामध्ये विविध सामाजिक मंडळांनी शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते विविध मान्यवरांनी येथील छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले निमित्त हतात शिवध्वज भगवे जॅकेट कुर्ता आणि फेटे बांधलेल्या युवकांचा उत्साहाला उधान आले होते महिलांनी भगव्या साड्या नाकात नथ आणि भगवे फेटे बांधून पारंपरिक पोशाखात असल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते विद्य सामाजिक राजकीय संघटनांनीही सा महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले शिवजयंतीनिमित्त चौका चौकांमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ध्वनिक्षेपकावर स्फूर्तीदायक पोवाडे लावण्यात आले होते गेल्या दोन वर्षापासून शिवजयंती कोरोनामुळे साजरी करण्यात आली नव्हती त्यामुळे यावर्षी शिवजयंती धूमधडाक्यात साजरी झाली मध्यवर्ती छत्रपती शिवाजी तरुण मंडळ येथे शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सकाळी विजयराजे देसाई निपाणी करसरकार यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला त्यानंतर जिजामाता महिला मंडळाच्या सदस्यांनी गीत सादर करून शिवजन्नोत्सव साजरा केला यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद उपाध्यक्ष संजय माणे खजिनदार नितीन साळुंके सेक्रेटरी ओंकार रवींद्र शिंदे यांच्यासह मंडळाचे सदस्य व असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार होती मात्र हवामानातील बिघाडामुळे तांत्रिक दोष निर्माण झाल्याने पुष्पवृष्टी होऊ शकली नाही तत्पुरती कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळ माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील लक्ष्मणराव चिंगळे राजेश कदम रोहन साळवे पंकज पाटील विलास गाडीवडर दिलीप पठाडे आदी मान्यवरांनी शिवपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच युवा नेते उत्तम पाटील माजी आमदार सुभाष जोशी यांच्यासह जो विविध सामाजिक संघटना नागरिकांनी शिवरायांना अभिवादन केले